लेसन नंबर 7, न्यूट्रिशन एंड डाएट, पोषण आणि आहार। मागील व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो? व्हॉट इज मीन बाय न्यूट्रिशन, डाएट, विच डिफरंट न्यूट्रिएंट्स प्रेझेंट इन आवर फूड, देन वी स्टडी अबाउट द डिफरंट न्यूट्रिएंट्स, देअर सोर्सेस अँड देअर युजेस। नाउ लेट अस सी अबाउट द विटामिन्स। आवर बॉडी नीड डिफरंट टाइप्स ऑफ विटामिन्स। आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनसत्वाची गरज असते, जसं विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई अँड विटॅमिन के। विटॅमिन बी जे आहे, याचे वेगवेगळ्या प्रकारचे सब टाईप्स आपल्या शरीराला आवश्यक असतात। हे सगळे विटॅमिन्स आपल्याला काय खाल्ल्यानं मिळतात आणि त्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात किंवा त्याची डेफिशियन्सी झाली तर आपल्याला कुठले डिसीजेस होऊ शकतात, याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। देर आर टू टाईप्स ऑफ विटॅमिन्स। विटॅमिनचे मुख्यतः दोन प्रकार असतात, वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स म्हणजे जलविद्राव्य जीवनसत्वे, अँड वॉटर इनसॉल्युबल विटॅमिन्स म्हणजे जल अविद्राव्य जीवनसत्वे। वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स आर इझिली सॉल्युबल इन वॉटर। ही जल विद्राव्य जीवनसत्वे पाण्यामध्ये सहजपणे विरघळू शकतात। अँड वॉटर इनसॉल्युबल विटॅमिन्स आर इनसॉल्युबल इन वॉटर बट आर सॉल्युबल इन फॅट्स, हेन्स दे आर ऑल्सो कॉल्ड फॅट सॉल्युबल विटॅमिन्स। ही जल अविद्राव्य जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळत नाहीत, परंतु ती स्निग्ध पदार्थामध्ये म्हणजे शरीरातील मेदामध्ये विरघळतात आणि म्हणूनच त्याला फॅट सॉल्युबल विटॅमिन्स असं देखील म्हणतात। जल विद्राव्य जीवनसत्वे पाण्यामध्ये सॉल्युबल म्हणजेच पाण्यामध्ये विरघळत असल्याने युरिन आणि स्वेट म्हणजे घाम या वाटे शरीराबाहेर फेकली जातात आणि म्हणून रेग्युलर इनटेक ऑफ दिस विटॅमिन इज नेसेसरी। पाण्याबरोबर ही सहजपणे निघून जात असल्याने या जीवनसत्वाचा वापर आपण नियमितपणे केला पाहिजे। मग कुठली अशी वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स आहे? विटॅमिन B1, विटॅमिन B2, B3, B6, B9, B12 अँड C। विटॅमिन B चे सगळे प्रकार आणि विटॅमिन C ही दोन विटॅमिन वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स आहेत। वॉटर इनसॉल्युबल विटॅमिन्स दे गेट स्टोर्ड इन द बॉडी। ही पाण्याद्वारे निघून जात नाहीत किंवा शरीरामध्ये साठवून ठेवली जातात आणि त्यामुळं इट इज नॉट नेसेसरी टू सप्लाय दीज विटॅमिन्स रेग्युलरली टू द बॉडी आणि म्हणून या विटॅमिन्सच्या शरीराला नियमितपणे पुरवठा करण्याची आवश्यकता नसते। कुठली अशी विटॅमिन्स आहेत? ही विटॅमिन A, D, E अँड K। आता पाहूया आपण वेगवेगळे विटॅमिन्स, त्याचे सोर्सेस आणि त्याचे डेफिशियन्सी डिसीजेस। विटॅमिन ए, व्हॉट आर द सोर्सेस ऑफ गेटिंग विटॅमिन ए? मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, कॅरेट, डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स, स्वीट पोटॅटोज, डीप येलो फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स। दूध आणि दुधापासून बनणारे विविध पदार्थ, गाजरामधून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विटॅमिन ए मिळत असते। डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या, स्वीट पोटॅटो, रताळे, डीप येलो फ्रूट्स म्हणजे पिवळी पिकलेली फळं आणि व्हेजिटेबल्स, याच्यामधून आपल्याला विटॅमिन ए मिळतं। विटॅमिन एचं फंक्शन काय? टू प्रोटेक्ट आईज अँड टू कीप स्किन, बोन्स अँड टीथ हेल्दी। आपल्या डोळ्यांचं रक्षण करणं, आपली त्वचा, हाडे आणि दात हे आरोग्यदायी ठेवण्यासाठी आपल्याला विटॅमिन ई आवश्यक असतं। आणि जर विटॅमिन एची डेफिशियन्सी म्हणजे कमतरता आपल्या शरीरात झाली तर आपल्याला एक डिसीज होतो, त्याचं नाव आहे नाईट ब्लाइंडनेस। नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रातांधळेपणा, अंधुक प्रकाशामध्ये आपल्याला कमी दिसणं, या आजाराला नाईट ब्लाइंडनेस असं म्हणतात। अँड सेकंड डेफिशियन्सी डिसीज इज झिरोडर्मा। आणि झिरोडर्मा या डिसीजमध्ये आपली स्किन, आपली त्वचा कोरडी पडते।
कोणत्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायचे, सोर्सेस काय आहे आणि कुठले डेफिशियन्सी डिसिजेस त्या विटॅमिनच्या अभावाने होतात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. विटॅमिन बी वन, विटॅमिन बी वन, बी नाईन, बी ट्वेल्व हे विटॅमिन बीचे सब टाईप्स म्हणजे उपप्रकार आहेत. त्यापैकी विटॅमिन बी वनचे काय सोर्सेस आहेत? मिल्क म्हणजे दूध, मीठ, मांस, फिश, मासे, सिरियल्स म्हणजे तृणधान्य, नट्स अँड पल्सेस. नट्स म्हणजे कठीण कवचाची फळं आणि डाळी, यामधून आपल्याला विटॅमिन बी वन मिळतं. व्हॉट इज द फंक्शन ऑफ विटॅमिन बी वन? टू एन्श्युअर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ हार्ट अँड नर्व्स. आपलं हृदय आणि चेतातंतूचे कार्य नीट होण्यासाठी विटॅमिन बी वन मदत करते. अँड विच इज अ डेफिशियन्सी डिसीज? बेरी बेरी, बेरी बेरी इज कॉज ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन बी वन. विटॅमिन बी वनच्या अभावाने आपल्याला बेरी बेरी नावाचा रोग होतो. अँड मस्क्युलर वीकनेस म्हणजे स्नायूचा अशक्तपणा किंवा स्नायूची अकार्यक्षमता, हा देखील आजार विटॅमिन बी वनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो. नेक्स्ट इज विटॅमिन बी नाईन. वी गेट विटॅमिन बी नाईन फ्रॉम पपयाज, किवीज, डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स. म्हणजे पपई, किवी आणि हिरव्या पालेभाज्यामधून आपल्याला विटॅमिन बी नाईन मिळतं. फंक्शन काय विटॅमिन बी नाईनचं? टू मेंटेन प्रॉपर ग्रोथ ऑफ बॉडी. म्हणजे शरीराची योग्य वाढ होण्यासाठी विटॅमिन बी नाईन आवश्यक असतं. आणि जर शरीरामध्ये विटॅमिन बी नाईनची कमतरता झाली तर आपल्याला ॲनिमिया नावाचा डिसीज होतो. इम्प्रॉपर ग्रोथ म्हणजे वाढ व्यवस्थित न होणे, फर्गेटफुलनेस म्हणजे विसरभोळेपणा वाढणे, अँड स्लो मुवमेंट मीन्स हालचाली मंदावणे, यासारख्या काही तक्रारी आपल्याला विटॅमिन बी नाईनच्या अभावामुळे होऊ शकतात. नेक्स्ट इज विटॅमिन बी ट्वेल्व. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ गेटिंग विटॅमिन बी ट्वेल्व? मिल्क प्रॉडक्ट्स अँड मीट, दुधापासून बनणारे पदार्थ आणि मांस, याच्यामधून विटॅमिन बी ट्वेल्व मिळते. टू हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल्स, लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी विटॅमिन बी ट्वेल्वची मदत होते. जर विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता झाली तर आपल्याला ॲनिमिया नावाचा डिसीज होतो. नेक्स्ट इज विटॅमिन सी. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ गेटिंग विटॅमिन सी? किवी, कॅबेज, टोमॅटोज, ग्रीन लिपी व्हेजिटेबल, सायट्रस फ्रूट्स लाईक ऑरेंज अँड आमला. किवी नावाचं फळ किंवा कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, सायट्रस फ्रूट्स म्हणजे आंबट फळं जसं ऑरेंज, आमला, संत्री आणि आवळा. आमला इज द रिच सोर्स ऑफ विटॅमिन सी. आवळ्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी मिळतं. लिंबू असेल, आवळा असेल, संत्री असेल, मोसंबी असेल, अशी आंबट फळं, आंबट फळामधून आपल्याला विटॅमिन सी मिळतं. आणि भाज्यामध्ये कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या अशा गोष्टी खाल्ल्याने आपल्याला विटॅमिन सीची कमतरता होत नाही. व्हॉट इज द फंक्शन ऑफ विटॅमिन सी इन अवर बॉडी? टू प्रोटेक्ट बॉडी टिश्यूज, शरीराच्या ऊतीचं रक्षण करण्याचं काम विटॅमिन सी करतं. टू हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ कोलेजन, दॅट इज अ प्रोटीन रिक्वायर्ड फॉर गम्स, टीथ, बोन्स अँड स्किन. हिरड्या, दात, हाडे, त्वचा यासाठी आवश्यक असे कोलेजन नावाचे प्रथिन तयार करण्यासाठी विटॅमिन सीची मदत होते. आणि विटॅमिन सीची आपल्या शरीरात कमतरता झाली तर आपल्याला स्कर्वी नावाचा डिसीज होतो. स्कर्वी डिसीजमध्ये ब्लीडिंग ऑफ गम्स म्हणजे हिरड्यातून रक्तस्त्राव होणे अशा तक्रारी होत असतात. डिले इन हिलिंग ऑफ वुंड्स, जखमा दुरुस्त होण्यासाठी वेळ लागू शकतो. अँड थायरॉइड माल फंक्शन म्हणजे गलग्रंथी सुजणे अशा तक्रारी देखील आपल्याला विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. नेक्स्ट विटॅमिन इज विटॅमिन डी. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ गेटिंग विटॅमिन डी? ऑन एक्सपोजर टू द सनलाईट विटॅमिन डी इज मेड इन ह्युमन बॉडी. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये जर आपलं त्वचा उघडी ठेवली तर त्वचेमध्ये आपोआप विटॅमिन डी तयार होतं.
विटॅमिन डी मिळवण्याचा हा अत्यंत सोपा मार्ग आहे. त्यानंतर काही अन्नपदार्थातून देखील आपल्याला विटॅमिन डी मिळतं, जसं मिल्क, फिश, एग्ज अँड बटर, दूध, मासे, अंडी आणि लोणी याच्यामधून सुद्धा आपल्याला विटॅमिन डी मिळत असतं. विच डेफिशियन्सी डिसीज वी हॅव ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी? इट इज रिकेट्स, ज्याला आपण मराठीमध्ये मुडदूस म्हणतो. विटॅमिन डीच्या अभावामुळे आपल्याला रिकेट्स म्हणजे मुडदूस नावाचा आजार होतो. आणि या आजारामध्ये होतं काय? सॉफ्टनिंग ऑफ द बोन्स अँड कॉजिंग पेन अँड फ्रॅक्चर्स. हाड मऊ होणे आणि त्यामुळे वेदना होणे, हाड मोडणे, यालाच आपण रिकेट्स असं म्हणतो. नेक्स्ट विटॅमिन इज विटॅमिन ई. व्हीट जर्म, ग्रीन लिपी व्हेजिटेबल्स, टेंडर ल्यूज अँड व्हेजिटेबल ऑइल, दीज आर द सोर्सेस ऑफ गेटिंग विटॅमिन ई. व्हीट जर्म म्हणजे तृणांकुर, हिरव्या पालेभाज्या, कोळी पालवी किंवा कोळी पानं असलेल्या भाज्या आणि वनस्पतीजन्य तेल याच्यामधून आपल्याला विटॅमिन ई मिळतं. आणि कुठले डेफिशियन्सी डिसीजेस होऊ शकतात? वीक मसल्स म्हणजे स्नायूमध्ये कमकुवतपणा येणे, ऑब्स्ट्रक्शन इन द रिप्रोडक्शन म्हणजे प्रजननामध्ये अडथळा निर्माण होणे, आणि स्किन डिसऑर्डर्स म्हणजे त्वचा विकार, या गोष्टी आपल्याला विटॅमिन डीच्या अभावामुळे होऊ शकतात. नेक्स्ट विटॅमिन इज विटॅमिन के. ग्रीन लिपी व्हेजिटेबल्स, ग्रीन कॅबेज, ब्रोकली, स्प्राउटेड पल्सेस अँड येलो एग, दीज आर द सोर्सेस ऑफ गेटिंग विटॅमिन ए. म्हणजे हिरव्या पालेभाज्या, ब्रोकली, हिरवी कोबी, मोड आलेली कडधान्ये, अंड्याचा पिवळा भाग याच्यामधून आपल्याला विटॅमिन के मिळतं. एक्सेसिव्ह ब्लीडिंग आफ्टर अन इंजुरी, इजा झाल्यावर फार रक्तस्राव होत असेल तर याचं एक कारण विटॅमिन केची कमतरता देखील असू शकते. आता या सगळ्या विटॅमिनचा अभ्यास नेमका कसा करायचा? हिरव्या पालेभाज्यांमध्ये नेमकं कोणकोणतं विटॅमिन आहे, दूध आणि दुधापासून बनणारे पदार्थ यामधून आपल्याला कोणकोणत्या प्रकारची विटॅमिन्स मिळतात, या कॉमन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. आणि मुख्यतः कुठल्या विटॅमिनच्या अभावाने कुठला डेफिशियन्सी डिसीज म्हणजे अभावजन्य विकार होतो हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी छोटा पॉईंट दिला पा. इन द पास्ट, कॅसिमिर फंक हे युरोपातील पोलंड या देशातील वैज्ञानिक किंवा सायंटिस्ट होते. बेरीबेरी नावाचा विकार, अति सडलेला तांदूळ म्हणजे अधिक पॉलिश केलेला तांदूळ खाणाऱ्याला होण्याची अधिक शक्यता असते असे त्यांनी एका वैज्ञानिक लेखामध्ये वाचले. ही वॉज एबल टू आयडेंटिफाय अँड आयसोलेट द सबस्टन्सेस विच प्रिव्हेंट दिस डिसीजेस. ज्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे हा आजार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यात त्यांना यश मिळाले. ही नेम्ड इट विटॅमिन and he also proposed that other disorders like scurvy, pellagra and rickets were also caused by deficiency of various vitamins. ज्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे हा विकार होतो तो पदार्थ शोधून वेगळा करण्यासाठी त्यांना यश मिळालं आणि त्याला त्यांनी जीवनसत्व म्हणजे विटॅमिन असं नाव दिलं. स्कर्वी, पेलेग्रा, मुडदूस हे विकारही विविध जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असल्याचे त्यांनी या लेखामध्ये मांडून ठेवलं आहे. पा, या ठिकाणी आपल्याला पिक्चरमध्ये विटॅमिन सीच्या अभावाने होणारा स्कर्वी, विटॅमिन डीच्या अभावाने होणारा रिकेट्स आणि आयोडीन या मिनरलच्या अभावामुळे होणारा गॉयटर या डिसीजचे या ठिकाणी पिक्चर दिलेले आहेत.